नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती सल्ला या आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी संजय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण रोजच्याच प्रमाणे सीताफळ किंवा चिंचाची माहिती पाहत असतो, परंतु आज चिंचाबद्दल थोडी नवीन माहिती घेणार आहोत. सध्या आपण या झाडावरती कशा प्रकारे फळ लागलेलं आहे हे आपण पाहू शकता. आणि ह्या फळाच्या व्यवस्थित वाढीसाठी आपल्याला कशा कशाची गरज आहे हे तर आपल्याला पहिल्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आपण. परंतु आपण मे महिन्यापासून ते पुढच्या मे महिन्यापर्यंत आपल्याला चिंचामध्ये व्यवस्थित असं नियोजन करून काय करायचं याच्याबद्दल आज थोडी आपण डिटेल माहिती पाहणार आहोत. जर अशा प्रकारे व्यवस्थित साईज आपल्याला पाहिजे असेल तर यात असं वाटतं की चिंचुका कुठं नाही आहेच अशी साईज दिसते आपल्याला. एकदम फुल भरलेली अशी साईज आहे. तर असं जर आपल्याला व्यवस्थित उत्पादन घ्यायचं असेल तर आपण एक नियोजन असतो पूर्ण कार्यक्रम केला पाहिजे. ज्यावेळेस आपण चिंचा एक मेच्या दरम्यान पूर्ण झाडून होतील, म्हणजेच त्या चिंचावरचं फळ एक मेपर्यंत तरी राहणार नाही, त्याच्या अगोदरच शक्यतो आपण फळ व्यापारी किंवा आपण फळ काढून घेऊ शकतो आणि घेतो पण. याच्यानंतर जर राहिलं तर परत ते पण अजून पाऊस आला तर पावसाने देखील परत खराब होऊ शकतं. तर त्याच्यामुळे मे महिन्यात ज्यावेळेस आपल्या पूर्ण चिंचा आपण झाडावरून काढू त्यावेळेस आपल्याला योग्यरीत्या अशी त्याची खाली नांगरणी करायची, पूर्ण शेतामध्ये व्यवस्थित असं रान क्लिअर करून घ्यायचं. त्याच्यामध्ये खाली गवत वगैरे कचरा जास्त अडचण नसू नाही, जेणेकरून तिथं उंदरं होतील एवढी अडचण कधीच नसली पाहिजे चिंचाच्या झाडामध्ये. नाहीतर आपण ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ पाहिला आहे तशी अवस्था होऊन जाते, पिवळी पडतात पूर्ण चिंचाची झाडे. जून महिन्यातच जर झाडे पिवळी असतील तर परत काय उपयोग आहे. त्यासाठी उन्हाळ्यात तुम्हाला व्यवस्थित नियोजनच करावे लागेल, त्याला खालचं रान एकदम क्लिअर ठेवावं लागेल. त्याच्यानंतर मे महिन्यात पूर्ण नांगरणी वगैरे एकदम क्लिअर रान केल्याच्यानंतर 15 मेच्या दरम्यान आपल्याला दोन्ही झाडाच्या कडेनं एक दोन फुटाचा खड्डा खणून त्याच्यामध्ये 2 ते 3 फुटाचा खड्डा खणून त्याच्यामध्ये 50 किलो शेणखत टाकायचं आणि तो खड्डा भुजून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तर 15 मेच्या दरम्यान खड्डा खणून त्याच्यामध्ये 50 किलो शेणखत आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण शेणखताने तो खड्डा भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पूर्व मोसमी पाऊस पडतील आणि त्याचा ॲटोमॅटिकच आपल्या चिंचाचा ज्यावेळेस नवीन पालवी फुटते त्यावेळेस त्याचा खताचा निदान यावर्षी नाही तरी त्याच्या फळधारणेच्या काळात आपल्याला खताचा भरपूर असा फायदा होईल. परंतु पाणी पूर्व मोसमी पाऊस जर नाही पडला तर आपल्याला त्याला 15 मेच्या दरम्यान आपल्याला एक पाणी द्यायचं आहे, जेणेकरून येणारी नवीन पालवी आहे त्याला जोमदार पालवी येईल आणि निघणारा तौर म्हणजेच फुले निघतात त्यावेळेस जोमाने फुले निघतील. त्यासाठी आपल्याला पहिलं पाणी 15 मेच्या दरम्यान देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर 15 मेच्या दरम्यान त्याच्यानंतर मे महिन्याच्या एंडपर्यंत जरी पाऊस नाही झाला आला तरी त्याच्यानंतर 30 मेच्या दरम्यान एखादा पाणी त्याला खूप गरजेचं आहे. असं उन्हाळ्यामधले हे दोन पाणी माझ्या जमिनीला देखील हे आपण जमीन पाहू शकतो कशा प्रकारची आहे या जमिनीला खूप गरजेची आहेत. जर एकदम जमीन काळीचीच असेल तर तिथं एकच पाणी दिलं तरी चालेल, परंतु जमीन थोडी जमिनीच्या याच्यावरती त्याचे नियोजन ठरवावं लागतं. तर हे झालं मे महिन्याचं पूर्ण काम. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला झाडावरती फुले दिसतील म्हणजेच तवर दिसल कळ्या दिसतील त्यावेळेस आपल्याला गोमूत्र 1 लिटर, ताक 1 लिटर
आणि त्याच्यामध्ये गूळ 1 अडीचशे ग्रॅम गूळ घ्यायचा आहे, आणि हे सर्व मिश्रण 1 दिवस मिक्स करून 15 लिटरच्या 1 फवाऱ्याला टाकायचं आहे. आणि आपल्या चिंचाला याची 1 फवारणी घ्यायची, जेणेकरून आपल्याला फळांची व्यवस्थित सेटिंग आपल्या चिंचाच्या झाडामध्ये दिसेल, आणि निश्चितच आपलं जास्त फळ लागून आपल्याला उत्पन्न देखील जास्त भेटणार आहे. तर ही या प्रकारची अशा प्रकारची फवारणी एकच करायची नाही, तर आपल्या चांगल्या रिझल्टसाठी याच्या 3 फवारणी घ्यायच्यात 15 दिवसाच्या अंतराने. प्रति 15 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या परत एकदा आपलं त्याचं हे सांगतो, प्रमाण सांगतो. 1 लिटर गोमूत्र गावरान गाईचं एकदम, त्याच्यानंतर ताक आणि त्या गूळ त्याच्यामध्ये टाकून, जर वेलदोडे म्हणजेच ही विलायची असेल तर विलायची देखील कुटून 1 10 वेलदोडे आपल्याला कुटून त्याच्यामध्ये टाकायचे, जेणेकरून याच्यामध्ये मधमाशा भरपूर प्रमाणावर येतील. आणि मधमाशा तर माहिती आहे आपल्याला, परागीकरणाचं काम भरपूर प्रमाणामध्ये करतात. तर अशा प्रकारचं थोडं नियोजन हे आपलं जून महिन्यातलं राहील, पूर्ण जून महिन्यातलं, जून ते जुलै महिन्यातलं, हे 2 महिन्यातल्या कालावधीतलं राहील. ज्यावेळेस आपल्याला पाणी देखील द्यायची गरज नाही त्यावेळेस आपलं हे काम राहील. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे पूर्ण पावसाळ्यामध्ये तिथं काहीच करायचं नाही, फक्त तुमचं व्यवस्थित जाऊन लक्ष द्यायचं आहे, कुठं खोडकीड लागली आहे का, कुठं काय काय कशा प्रकारची कीड आहे का चिंचावरती, अशा प्रकारचं थोडं निरीक्षण ह्या 2 महिन्यात फक्त निरीक्षण करायचं आहे. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरपर्यंत, ऑक्टोंबरपर्यंत जर पाऊस थंडावला म्हणजेच पाऊस बंद झाला, तर ऑक्टोंबर एंडला आपल्याला पाणी द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजेच 1 महिना जर पाऊस पडलेला नसेल आणि आपल्या झाडावरती भरपूर असं फळ लागलेलं असेल आणि आपल्याला व्यवस्थित अशी अशा प्रकारची साईज आपल्याला घ्यायची असेल चिंचामध्ये, तर ही कामे करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये ऑक्टोंबरच्या एंडिंगला एक पाणी, जर तिथून पहिले 1 महिनाभर पाऊस नसेल तर ऑक्टोंबर एंडला एक पाणी द्यायचं आहे, नसेल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तर फिक्स पाणी द्यायचं आहे. महिन्याला पाणी द्या 30 दिवसाला किंवा 20 दिवसाला आपण पाणी देऊ शकता. कधीपर्यंत? जोपर्यंत फळांची जानेवारीपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आहे, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत, कारण जानेवारीपर्यंत फळांची पूर्ण साईज आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजेच जानेवारीपर्यंत आपल्या फळाची वाढच होत असते, त्यासाठी जानेवारीपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे आपलं झाड तानावर सोडलं पाहिजे, परत पाणी नाही काहीच नाही, अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि एप्रिल महिन्यामध्ये आपले चिंचाचं फळ आपल्याला काढून घ्यायचं आहे, एप्रिल एंडपर्यंत, जेणेकरून आपलं पुढचं होणारं नुकसान होऊ नये, कारण जास्त दिवस जर झाडावरती फळ राहिलं तर फळ जास्त वाळून आपलं वजन देखील कमी भरू शकतं. त्यासाठी एप्रिल महिन्यामध्येच आपल्याला व्यवस्थित काढायला आलेलं आहे का नाही फळ हे बघूनच लवकरात लवकर आपल्या झाडावरचं फळ काढून घ्यायचं आहे. आणि परत आला मे महिना, तर मे महिन्यामध्ये परत आपण सांगितलेलं नियोजन चालू. असं पूर्ण सायकल जर केली तर तुम्हाला व्यवस्थित असं फळ आणि त्या फळांची साईज देखील व्यवस्थित असे भेटेल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप लांब होत चालला आहे, त्यासाठी आपण आटोपत घेऊ. अजून अशाच प्रकारची माहिती पाहूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्या शेतकरी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.